आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असल्यानं त्याच्या जवळच्या पर्यटन स्थळांचं सर्किट करावं असं राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा सरकारसमोर प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे जीत प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात अव्वल गुजरात आणि महाराष्ट्र सरकारनं मिळून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील मणिबेली मांडवा गमन प्रकाशा सारंगखेडा तोरणमाळ उषा पॉईंट आदी पर्यटन स्थळांचं सर्किट करावं असा प्रस्ताव राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी गुजरात सरकारसमोर ठेवला आहे नर्मदा काठी असलेल्या गमन या आदिवासी गावात लवकरच आदिवासी ग्रामच्या धर्तीवर रिसॉर्ट उभारून गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान मोटार बोट सेवाही सुरू करण्याच्या सूचना पर्यटन मंत्र्यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला दिल्या रावल यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन परिसराची पाहणी केली यावेळी नर्मदा सरोवर सर्किट हाऊसमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सरकारमधील अधिकाऱ्यांशी श्री रावल यांची बैठक झाली स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा काठच्या गावांना प्रगतीचं नवं दालन उपलब्ध झालं असून त्याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत हॉस्पिटॅलिटी पर्यटन रोजगार यासंबंधी प्रशिक्षण देण्यात यावं अशी इच्छा रावल यांनी व्यक्त केली जगभरातल्या आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात देखील भारत सात ते आठ टक्के वृद्धी दर राखणार असून सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था कायम राखणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी म्हटलं ते काल नवी दिल्लीत फिक्कीच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते तसंच चालू आर्थिक वर्षात सरकार तीन दशांश तीन पूर्णांक टक्के तुटीचं लक्ष ठेवणार असून अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं जेटली यावेळी म्हणाले जाणीवपूर्वक कर्ज बुडवणाऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे तसंच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांना माहिती उघड करत नसल्याबद्दल जारी केलेल्या दाखवा नोटिशीलाही न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस बी कोतवाल यांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे केंद्रीय दक्षता आयोगानं रिझर्व्ह हजार कोटी रुपयांहून जास्त रकमेची कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांची यादी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते या निर्देशांच्या विरोधात रिझर्व्ह बँकेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी दहा एप्रिल दोन हजार एकोणवीसला होणार आहे साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे उसाच्या हार्वेस्टरसाठी राज्य शासनानं चाळीस लाखांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून एफआरपी देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं तसंच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं मांजरी पुणे इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या बेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते साखरेचा हमीभाव कमीत कमी एकोणतीस एक रुपयांवरून एकतीस रुपयांवर करण्याविषयी केंद्र सरकारला विनंती करणार आहे तसंच ऊस वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचं श्री फडणवीस यांनी सांगितलं यावेळी आपल्या भाषणात माजी केंद्रीय मंत्री श्री पवार म्हणाले की यावर्षी देशात एकशे साठ लाख टन साखर शिल्लक असून अतिरिक्त उत्पादनामुळं साखरेचे दर कमी झाले आहेत राज्यात दुष्काळाची स्थिती दिसत आहे त्यामुळं पुढील वर्षी साखर हंगाम अडचणीत शक्यता आहे युरोपच्या धर्तीवर आपल्या इथंही बीट शेतीसाठी प्रयोग करण्याची आवश्यकता असून साखर उद्योगाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असं म्हणाले यावेळी दिलीप वळसे पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं तांत्रिक कार्यक्षमता अहवाल आसवणी अहवाल आर्थिक कार्यक्षमता अहवाल आणि मेंटेनन्स बुक फॉर शुगर इंजिनियर्स या पुस्तकांचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं विविध पुरस्कारांचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण याच समारंभात करण्यात आलं महामेट्रो नागपूरकरता चायनाच्या सी आर आर सी डालियान इथून कोचेस निघण्याची तयारी पूर्ण झाली असून कोचेसची रीतसर पॅकिंग देखील झाली आहे डालियान इथं नागपूर मेट्रो करता लागणाऱ्या कोचेसची निर्मिती पूर्ण झाली आहे ही कोचेस मेट्रोच्या तयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हटलं जात आहे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आणीबाणी विभागामध्ये दोन हजार लिटर क्षमतेचे चार लहान वॉटर फायर टेंडर वाहनं खरेदी करण्यात आले आहेत या चार वाहनांचा येत्या सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे येत्या अठरा डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून त्यांना थेट भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे पंतप्रधानांच्या अठरा डिसेंबरच्या नियोजित कल्याण दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते, केंद्र सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी महाराष्ट्रातील राज्य सरकारप्रमाणं अटी आणि निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत असंही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं आहे केंद्रीय आणि राज्य सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांचा टक्का वाढावा यासाठी मिशन सेवा अभियानातील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात वित्त नियोजन आणि वनमंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूरमध्ये करण्यात आली मिशन सेवा अंतर्गत राज्य शासनामार्फत होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन प्रशिक्षण तसंच आवश्यक अभ्यास साहित्याचं सा वाटपही या योजनेमध्ये केलं जाणार आहे तथापि या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या युवकांना एमपीएससी पूर्वपरीक्षेचे सराव परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे यासाठी चांदा डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर भेट देणं आवश्यक आहे याशिवाय हॅलो चांदा या मोबाईल ॲपवर देखील याबाबत लिंक देण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात जीत प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर आणि संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे या उपक्रमात खासगी रुग्णालयं तसंच शासकीय आरोग्य संस्थांची भूमिका महत्वाची आहे राज्यातील तेरा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज मुंबई इथं सांगितलं राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जीत प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी आरोग्य आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रिवाईज नॅशनल ट्यूबर किलॉसिस कंट्रोल प्रोग्राम या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं बहुतांश क्षयरुग्ण संपूर्ण उपचार घेत नाहीत त्यामुळं संसर्ग वाढतो आणि परिणामी रुग्ण दगावण्याची शक्यता असते असं संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून आढळून आलं आहे जीत प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करता येईल क्षयरुग्णांविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यामुळं त्यांना योग्य उपचाराखाली आणणं सोयीस्कर होईल अशा प्रकारे क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एकशे सत्याहत्तर प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तर अकरा कोटी पंचवीस लाख पासष्ट हजार सहाशे अडुसष्ट रुपये कर्जाचं वितरण करण्यात आल्यानं जिल्ह्यातील अनेक युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला असून यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना दुष्काळात आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला आहे आदिवासी या अनुसूचित जमाती प्रवर्गात आता अन्य जातींचा समावेश करण्याचं कारस्थान खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देत यवतमाळच्या पुसदमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा निघाला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात विविध आदिवासी संघटनांनी सहभाग नोंदवला धनगर आणि मुन्नेरवार आदी जाती अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारच्या घोषणा असल्यानं राज्यकर्त्यांवर रोष व्यक्त करण्यात आला गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्यात सुरू असलेली कामं सर्व विभागांनी समन्वयातून करून येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्ह्यातील विकासात्मक कामांच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांनी दिल्या त्याचबरोबर विभागीय आयुक्त डॉक्टर कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विविध पक्षांची समन्वय बैठक गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली या बैठकीत सर्व राजकीय पक्षांना बूथ निहाय बीएलए नियुक्त करण्याचं आवाहन करण्यात आलं बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत असून या चक्रीवादळाच्या प्रभावामुळं पूर्व अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली जिल्हे सोळा ते सतरा डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे याचबरोबर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर आणि पूर्व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचं मत हवामान तज्ञांनी वर्तवलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दिवसअखेर भारताच्या तीन गडीबाद एकशे बहात्तर धावा झाल्या होत्या विराट कोहली ब्याऐंशी अजिंक्य रहाणे एक्कावन्न धावांवर खेळत आहेत तत्पूर्वी आज ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव तीनशे सव्वीस धावांवर संपुष्टात आला याचबरोबर आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार